दिवसभरात अनेक वेळा वीज जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने कळंबोलीतील वीज ग्राहकांनी महावितरणाला जागे केले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांनी रौद्ररूप धारण केल्यानंतर वेगाने हालचाली करण्यात आल्या. त्यानुसार रोडपालीतील उपकेंद्र भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सुरू करण्यात आले आहे. या उपकरणामुळे रोडपाली कळंबोली वसाहतीचा उपकेंद्रावरील भार कमी होऊन वीज खंडित होणार नाही असा विश्वास महावितरणाने व्यक्त केला आहे. कळंबोली हाऊसिंग या उपकेंद्रावर तळोजा येथून वीज पुरवली जात होती. हा भार सोसत नसल्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार कळंबोलीत घडत होते. पावसाळा सुरू झाल्यापासून 15 मिनिटे ते अर्धा तासाच्या अंतराने वीज खंडित होण्याचे प्रकार घडले होते. अनेक दिवस सहन केल्यानंतर ग्राहकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला होता. ग्राहकांचा आक्रमक पवित्रा पाहून महावितरणकडून वेगाने हालचाली करून रखडलेले रोडपालीतील नवे उपकेंद्र अवघ्या 15 दिवसात सुरू केले आहे. खारघर येथून येणाऱ्या वीजवाहिनीवर जोडणी घेऊन हे उपकेंद्र सुरू केलंय. सध्या सेक्टर 12 ते 17 मधील वीजभार या उपकेंद्रावर सुरू केला असून हळूहळू फिडरची संख्या वाढून 11,000 ग्राहकांना या उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जाणार आहे. नव्या उपकेंद्रांमुळे पूर्वीच्या कळंबोलीतील उपकेंद्रावरचा भार कमी होऊन 2 उपकेंद्रांवर भार विभागला जाणार आहे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार थांबतील असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.